नाही सुरुवात होती त्यामुळे थोडंच बोलण्यात आलं आणि ते फार कमी बोलतो. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा आणि त्यामुळे त्यांचा चार्ज घेण्याच्या वेळेला भेटलो आम्ही सुरुवातीला. त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या आणि आता सातत्यानं थोडंसं काम करायला वेळ दिला पाहिजे असं त्यांच्या इथून ते बोलण्यातून होतं. आज दिवसास सुरुवातीला अधिकाऱ्यांची ओळख आणि असं आमचं एक दिवसाची मिटिंग झाली. काल सुद्धा एक आमची बैठक ठरली होती सहकार खात्याची. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण अमित भाईंनी गेले 3 वर्षाचं खूप काम केलं आणि त्याच्या संदर्भात काल एक बैठक होती. ती काय बैठक झाली नाही पण आपल्या पुण्याच्या 2-3 विषयासाठी मी त्यांना भेटायला गेलो. कारण विमानतळाच्या संदर्भात ते 2 विषय जे आहेत होम मिनिस्ट्रीशी संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. त्यावर ते मला म्हणलं मुरली तू पुणे नाही गाय का म्हणजे साहेब आपली तर आज मिटिंग होती तर मी नाही गाय तिकडे गेतो आज पोस्टपोन होते तू जात नाही. थोडंसं वरच्यावर थोडं आता बोलणं सुरू झालं पण मला असं वाटतं की कडक हेडमास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो त्यामुळं काम करावं लागणार वेगळं गडबड निश्चित नाही. तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचं म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो कधी भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हाक मारावी आपल्याला कधी असे भरपूर असे कार्यकर्ते 30 वर्षाचा आमचा असा करतो त्या स्वाभाविक असं वाटतं ना हे काहीतरी व्हावं तर आज त्यांच्यावर काम करायचं आहे. 2 बैठका झाल्या त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे तेव्हा आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं. दिलेली संधी जी आहे दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. 20 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा युवक अध्यक्ष शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेत काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेली 20 वर्ष नगरसेवक 2 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असतो हे आणि ते खूप